विधान परिषदेच्या मतमोजणी आणखी आता विधान परिषदेची मतमोजणी लांबणीवर गेल्याचं कळतंय. बीड उस्मानाबाद विधान परिषदेचा निकाल त्यामुळे निश्चितच रखडला जाणार आहे. तर 6 जून पर्यंत ही मतमोजणी होणार नसल्याची माहिती मिळते. विशाल करोळे यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विशाल, सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, काय अधिक तपशील? स्वती, बीडच्या नगरसेवकांचा हा पेच आहे. या नगरसेवकांची पदं राज्य सरकारने निष्कासित केली होती, या विरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतर त्यांची पदं कायम ठेवत त्यांना मतदानाचाही अधिकार दिला होता. मात्र त्यांचं मतदान बाजूला ठेवण्यात यावं आणि गरज पडल्यास वापरावं असं काहीसे निर्देश हायकोर्टाने दिले होते. या सगळ्या विरोधात त्यांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी झाली आणि ही सुनावणी आता पुन्हा 6 जून पर्यंत पुढे गेलेली आहे. या सगळ्यामध्ये आता पेच असा निर्माण झालाय की नक्की काउंटिंग किंवा मतमोजणी करायची की नाही, त्यामुळे आता काल इलेक्शन कमिशननं मतमोजणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती आणि ही सुनावणी आता पुढे गेल्यामुळे कदाचित मतमोजणी सुद्धा अनिश्चित काळासाठी म्हणजे 6 तारखेच्या पुढेच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. नक्कीच, धन्यवाद विशाल या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.